लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 13 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात 116 जागांसाठी मतदान सुरू. सकाळच्या सत्रात सरासरी 10% मतदान झाल्याचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रकाश जावडेकर, चंद्रकांत खैरे यांनी बजावला मतदानाचा हक्क. राहुल गांधी, अमित शहा, मुलायमसिंग यादव, उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील, सुभाष झांबड यांचं भवितव्य होणार मतपेटीत बंद. राज्यात 14 मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.21% मतदान. डॉ सुजय विखे, निलेश राणे, रक्षा खडसे, धैर्यशील माने यांच्यासह 249 उमेदवार रिंगणात. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात 180 अंकांची वाढ. निफ्टीही सुधारला. बँकॉक इथल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये शिवा थापासह 5 जणांनी गाठली स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी. आणि दोहा इथं सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी भारताची 2 सुवर्णपदकांसह 5 पदकांची कमाई. नमस्कार, 11 बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 116 जागांसाठी मतदान सुरू झालं आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत देशात सरासरी 10% मतदान झाल्याचं वृत्त आहे. ओदिशामध्ये 7.15%, कर्नाटकमध्ये 7.42%, गुजरातमध्ये 9.98%, आसाममध्ये 12.36%, बिहारमध्ये 12.64% मतदान झाल्याचं समजतं. दादर नगर हवेली मतदारसंघामध्ये 10.59%, तर दमण दीव 9.93% मतदान झालं. महाराष्ट्रामध्ये 6.40%, गोव्यात 11.70%, त्रिपुरामध्ये 5.83%, तर उत्तर प्रदेशामध्ये 10.36% आणि पश्चिम बंगालमध्ये 16.85%, छत्तीसगडमध्ये 12.58% मतदान झाल्याचं वृत्त आहे. या जागांमध्ये गुजरातमधल्या सर्व 26 जागांसाठी, केरळमध्ये सर्व 20 जागांसाठी, महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रत्येकी 14, उत्तर प्रदेशामध्ये 10, छत्तीसगड 7, ओदिशा 6, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 5, आसाममध्ये 4, गोव्यात 2, जम्मू काश्मीर, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव तसंच त्रिपुरामधल्या 1 जागेचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये 1612 उमेदवारांचं भवितव्य निश्चित होणार आहे. सुमारे 19 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. आज अनेक मातबरांचं भवितव्य निश्चित होणार असून यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव, भाजपच्या जयाप्रदा तसंच समाजवादी पार्टीचे आझम खान यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथं मतदानाचा हक्क बजावला. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनीही गांधीनगर इथं मतदान केलं. लोकांनी अधिकाधिक संख्येनं मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. निर्भयपूर्ण वातावरणात प्रत्येक मतदारानं आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी व्यापक तयारी आणि व्यवस्था निवडणूक आयोगानं केली आहे. यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या काही संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस दल नेमण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आज राज्यात 14 मतदारसंघात मतदान सुरू झालं. सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 8.21% मतदान झालं आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये 2,57,89,738 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एकूण 1,41,113 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या टप्प्यात 249 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे, डॉ सुजय विखे, निलेश राणे, रक्षा खडसे, धैर्यशील माने यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होईल. या टप्प्यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात मतदान सुरू आहे. सांगलीमध्ये 9 वाजेपर्यंत 7% मतदान झालं. जालना आणि औरंगाबादमध्ये 9% मतदान झालं. औरंगाबादमध्ये काही ठिकाणी सकाळी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान खोळंबलं होतं. रत्नागिरीमध्येही सकाळी 9 वाजेपर्यंत 10.97% मतदान झालं. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे, अजित पवार तसंच त्यांच्या प्रतिस्पर्धी कांचन कुल यांनी मतदानाचा हक्क बजावला.
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात धनंजय महाडिक यांनी मतदान केलं. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे तसंच सुभाष झांबड यांनी मतदानाचा हक्क बजावला. सातारा लोकसभा मतदारसंघात नरेंद्र पाटील तसंच उदयनराजे भोसले यांनी मतदान केलं. रावेर मतदारसंघात उल्हास पाटील तसंच माढा लोकसभा मतदारसंघात संजय शिंदे यांनी मतदान केलं. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉ सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला. पुणे मतदारसंघात मोहन जोशी यांनी तर हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मतदान केलं. मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज आहे. मतदान करण्यासाठी मतदार यादीत मतदाराचं नाव असणं गरजेचं आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओदिशामधल्या केंद्रपाडा आणि बालासोरसह पश्चिम बंगालमध्ये सभा होणार आहे. तर झारखंडमधल्या रांची इथं पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा मध्य प्रदेशच्या खजुराहो इथं प्रचारसभा घेणार आहेत. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजस्थानमधल्या जयपूर इथं एका रॅलीला संबोधित करतील. शिवाय मध्य प्रदेशच्या शहडो आणि जबलपूर इथंही प्रचारसभा घेणार आहेत. तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची उत्तर प्रदेशच्या बाराबंकी इथं प्रचारसभा होईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची बेगुसराय इथं प्रचारसभा होणार आहे. मोदी सरकारच्या काळात शेतीबरोबरच उद्योगधंद्याचं धोरण नसल्यानं महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योगधंदे आले नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ठाणे मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या मीरा भाईंदर इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. नवीन उद्योगधंदे न आल्यामुळे बेरोजगारी वाढली असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी दुष्काळ, पाणी प्रश्न, महागाई, राफेल करार या मुद्द्यांबाबत एकही शब्द बोलत नाहीत असा टोला त्यांनी मारला. दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला भाजपने तिकीट दिलं नाही आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. लोकशाही सुदृढ करण्यासाठी या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणलं पाहिजे असं आवाहन चव्हाण यांनी केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. कणखर नेतृत्वामुळे पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेमध्ये ते संगमनेर इथं बोलत होते. विरोधकांकडे सक्षम नेतृत्व नसल्याची टीका ठाकरे यांनी केली. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा धनगर यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असंही ते म्हणाले. शिवसेना भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते या सभेला उपस्थित होते. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगानं काँग्रेसचे नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर 72 तास निवडणूक प्रचार करण्यावर बंदी घातली आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून ही बंदी अंमलात येईल. बिहारमधल्या कटिहार जिल्ह्यातल्या सभेमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल ही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांना निवडणूक आयोगानं सलग दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातल्या मेहकर विधानसभा मतदारसंघातील डोणगाव इथल्या 120 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक विभागानं दिले आहेत. या केंद्रावर 24 एप्रिलला फेरमतदान होईल. या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं होतं. मात्र काही तांत्रिक त्रुटीमुळे या केंद्रावर फेरमतदान होत असल्याचं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी सांगितलं.
या मतदान केंद्रांवर 596 मतदार पुन्हा आपला मतदानाचा हक्क बजावतील. या केंद्रावरील मतदानाच्या कामात कुचराई केल्यामुळे 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये केंद्र प्रमुखासह अन्य 3 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जनतेप्रती असलेली आपली विश्वासार्हता गमावत चालले आहेत अशी टीका केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. राफेल प्रकरणामध्ये फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली आहे. यावर जेटली यांनी निशाणा साधला. गमावत चाललेल्या विश्वासार्हतेमुळे राहुल यांना माफीनामा द्यावा लागला असं जेटली म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं काल अधिसूचना जारी केली. या टप्प्यात देशभरातल्या 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 59 मतदारसंघांमध्ये 19 मे रोजी मतदान होणार आहे. पंजाबमधल्या सर्व 13, हिमाचल प्रदेशमधल्या 4 आणि चंदीगडमधल्या 1 जागेसाठी या टप्प्यात मतदान होईल. अधिसूचना जारी झाल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. 29 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. 30 एप्रिलला अर्जाची छाननी होईल. 2 मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. परराष्ट्र सचिव विजय गोखले चीनच्या दौऱ्यावर असून त्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या मुद्द्यावर प्रामुख्यानं चर्चा झाल्याचं समजतं. यावेळी भारतानं जैश ए मोहम्मद आणि मसूद अझहर याच्या दहशतवादी कृत्याबद्दल सर्व पुरावे सादर केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. युनेस्कोतर्फे 23 एप्रिलला जागतिक पुस्तक तसंच कॉपीराईट दिन साजरा केला जातो. सर्वसामान्यांना अक्षरांच्या जगाची जाणीव करून देण्यासाठी 1995 पासून हा दिन साजरा केला जातो. वाचन प्रकाशन आणि कॉपीराईट विषयी कायद्यांची जाण व्हावी तसंच वाचन संस्कृती वाढून तिचा जागतिक आविष्कार साजरा व्हावा हा या दिनामागील उद्देश आहे. शेअर बाजारात काल झालेल्या घसरणीनंतर आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सावरला. निर्देशांकात 180 अधिक अंकांची वाढ झाली. निफ्टी निर्देशांकातही 40 अंकांची वाढ होऊन निर्देशांकानं 11,600 टप्पा ओलांडला. आज सकाळच्या सत्रामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयटीसी, ओएनजीसी, येस बँक, हिरो मोटोकार आणि आयसीआयसीआयसह अनेक कंपन्यांचे समभाग वधारले. एलएनटी, एनटीपीसी, टाटा मोटर्स, पॉवर ग्रीड, टाटा स्टील या कंपन्यांच्या समभागात मात्र घसरण नोंदवली गेली. विविध रुग्णालयामध्ये लागणारी रक्ताची गरज लक्षात घेऊन एका स्वयंसेवी संस्थेनं राज्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरांना रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं सुमारे 10,000 बाटल्या रक्त जमा झालं. केंद्र सरकारनं देशातील उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं असून आयातीवरील कर वाढवले आणि देशांतर्गत कर कमी केल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. ते मुंबईत चाय पे चर्चा या कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारनं मुंबईसाठी 75,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना मान्यता दिल्याचंही ते म्हणाले. आमचं सरकार कोणताही भेदभाव करत नसल्याचं गोयल यांनी स्पष्ट केलं. विविध योजनांतर्गत मिळणारं अनुदान आता थेट खात्यात जमा होणार असल्याचंही ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीनं माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला पूर्व दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग याला दक्षिण दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपनं मीनाक्षी लेखी यांना नवी दिल्लीत मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिल्लीतल्या 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, अजय माकन, महाबल मिश्रा, जे पी अगरवाल, अरविंद सिंग लवली आणि राजेश
लिथोटिया यांचा समावेश आहे. बँकॉक इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये शिवा थापा चौथ्या पदकापासून केवळ एका गुणानं विजयाच्या अंतरावर आहे. शिवासह पाच जणांनी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. 60 किलो वजनी गटामध्ये शिवानं कझाकिस्तानचा सिडबे उलूचा 4-1 असा पराभव केला. अमित पांघलनं 52 किलो वजनी गटात तैवानच्या टू पो वेईचा 5-0 असा पराभव केला. 51 किलो वजनी गटात निखात झरीननं कंबोडियाच्या श्रेयपोव नावोला नमवलं. 69 किलो वजनी गटामध्ये आशिषनं किर्गिझस्तानच्या अब्दुल खमानला 4-1 असं नमवलं. 81 किलो वजनी गटात ब्रिजेश यादवचं आव्हान संपुष्टात आलं आहे. कतारमध्ये दोहा इथं सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या गोमती मरीमुथू हिनं आपली सर्वोत्तम वेळ नोंदवत महिलांच्या 800 मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक पटकावलं. दुसरीकडे शिवपाल सिंहनं भालाफेक प्रकारामध्ये 86.23 मीटर अशी कामगिरी करत रौप्य पदक पटकावलं. तर जबीर मदारी पल्लियाली आणि सरिताबेन गायकवाड यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतानं एकूण 5 पदकांची कमाई केली. गोळाफेक स्पर्धेमध्ये ताजिंदर सिंग तूर यानंही सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. राज्यात अकोला इथं 42.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यात 13 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात 116 जागांसाठी मतदान सुरू. सकाळच्या सत्रात सरासरी 10% मतदान झाल्याचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रकाश जावडेकर, चंद्रकांत खैरे यांनी बजावला मतदानाचा हक्क. राहुल गांधी, अमित शाह, मुलायमसिंग यादव, उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील, सुभाष झांबड यांचं भवितव्य होणार मतपेटीत बंद. राज्यात 14 मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.21% मतदान. डॉ सुजय विखे, निलेश राणे, रक्षा खडसे, धैर्यशील माने यांच्यासह 249 उमेदवार रिंगणार. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात 180 अंकांची वाट. निफ्टीही सुधारला. बँकॉक इथल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत शिवा थापासह 5 जणांनी गाठली स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी. आणि दोहा इथं सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी भारताची 2 सुवर्णपदकांसह 5 पदकांची कमाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनी. नमस्कार.